प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, परंतु मधल्या काळात ही मालिका बरीच चर्चेत आली, ती म्हणजे मालिकेतील विलास पाटील भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना अचानक मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे। किरण यांनी ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेतून आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याने एक्झिट घेतली आहे, ती म्हणजे अभिनेते अजय पुरकर। अजय हे या मालिकेत राजन देशमुखी भूमिका साकारत होते। सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली। सहकलाकारांसोबत फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले की, नमस्कार, मुलगी झाली हो या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहे। खूप मजा आली काम करताना, अनेक अनुभव आले नव्याने। सचिन देव सर उत्तम दिग्दर्शक आणि टीम सांभाळून काम करणार आहे। सुशांत पोळ असोसिएट डिरेक्टर उत्तम असलाच पाहिजे हे तू सिद्ध केलंस। विक्रम, सत्या, विनोद, जीतू, महादेव, राकेश किती जणांची नावे घ्यायची। योगेश, पुन्हा एकदा आपण एकत्र काम केलं आणि खूप धमाल पण। तसंच प्रज्ञा, एक छान सहकलाकार आणि उत्तम व्यक्ती। रश्मी, खूप प्रेम, छान काम कर। विशेष आभार लता श्रीधर, शादाब शेख, संजय कोलवणकर, सर्व कॅमेरा टीम, नेपाळ गँग, पॅनोरमा प्रोडक्शन, खूप खूप धन्यवाद। रोहिणी निनावे, खूप खूप धन्यवाद। कायम सगळे लक्षात राहणार। पुन्हा लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट घेऊन, तोपर्यंत हर हर महादेव। त्यांच्या पोस्टवर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या मालिकेतील भूमिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली होती, मात्र अशी अचानक मालिका सोडल्याने चाहत्यांनी कमेंट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे। अजय पुरकरांनी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावन खिंडे या सिनेमामध्ये बाजीप्रमुख देशपांडे यांची भूमिका साकारली होती। त्यानंतर त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता। आता लवकरच ते आपल्याला शेर शिवराज या सिनेमात पाहायला मिळणार आहे। प्रेक्षक त्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत। तानाजी मालुसरेंच्या रोलसाठी जेव्हा पहिल्यांदा तयारी करत होतो ते होतं फत्ते शिकस्तच्या वेळेस, आणि फत्ते शिकस्तच्या वेळेस जेव्हा मी ती तयारी करत होतो तेव्हा खरं सांगायचं तर मी ब्लँक झालो होतो। प्रत्येक सेटवरती एक कॉमन गोष्ट घडते, म्हणजे ते म्हणजे बाप्पा रोल करणे, की गणपती बाप्पाचं एक स्मरण करून की निर्विघ्नपणे सगळं शूटिंग पार पडू देते, याच्यासाठी आपण गणपती बाप्पाची आरती करून मग शूटिंगला सुरुवात करतो। आमच्याकडे महाराजांची आरती केली जाते। मी माझी बाईक घेऊन मी सिंहगडावरती गेलो होतो आणि तानाजीरावांच्या पुतळ्यासमोर उभा राहिलो होतो 10 मिनिटं डोळे मिटून, आणि त्यांनाच सगळे प्रश्न विचारले होते की तुम्ही काय आहात, कसे आहात ते मलाच सांगा, मला माहिती नाही। आणि 10 मिनिटानंतर डोळे उघडले आणि काही नाही, घरी आलो आणि डायरेक्ट कॅमेरासमोर उभा राहिलो। तुम्हाला जे दिसलं ते मी त्यांनी मला जे काही दिलं ते मी तुमच्यासमोर प्रेझेंट केलं, कारण मला माझ्याकडे काहीच नाही। तर मग तुम्हाला अजय यांची मुलगी झाली हो मधील भूमिका आवडायची का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल। तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।